मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा खासदार म्हणून विजयी झाले आहेत. विजयाची हॅट्रिक झाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी पुष्पगुच्छ देऊन खासदार श्रीरंग बारणे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या विजयाचे श्रेय मावळच्या जनतेचे आणि महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि उद्धव ठाकरे गटाचे संजोग वागेरे पाटील यांचा सुमारे 96,615 मतांनी पराभव केला. त्या अनुषंगाने खासदार श्रीरंग बारणे यांना पनवेल विधानसभा मतदारसंघातून मतांची निर्णायक आघाडी मिळवून देणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे अभिनंदन केले. तर मताधिक्य दिल्याबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, अभिषेक पटवर्धन, केदार भगत, रुपेश नागवेकर, प्रीतम म्हात्रे, केदार भगत, तुकाराम सरक, श्रीकांत फाळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये माझी हॅट्रिक होणार हे मी अगोदरपासून सांगत होतो. या मतदारसंघाशी मतदाराशी गेले 10 वर्ष एकरूप होऊन मी मतदाराशी काम करत होतो. मी माझ्या विजयाचं श्रेय महायुतीच्या घटक पक्षाच्या सर्व कार्यकर्त्याला या मतदारसंघातील माझ्या सर्व कार्यकर्त्यांना देतो. माझ्यावरती राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी आणि दादा यांनी विश्वास टाकला आणि महायुतीच्या घटक पक्षाच्या 6 आमदारांनी या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं. आणि मी सुरुवातीपासून सांगत होतो या मतदारसंघामध्ये माझा विजय होईल. समोरच्या उमेदवाराकडं दाखवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं काम नव्हतं, विकासात्मक कुठल्याही प्रकारचं काम नव्हतं केलं आणि टीका टिप्पणी आरोप याच्या पलीकडे तो उमेदवार गेला नाही. परंतु मतदारांनी या मतदारसंघामध्ये चाणाक्षपणे मतदान करून पुन्हा एकदा मला देशाच्या लोकसभेमध्ये पाठवण्याचं काम केलं. आपण ठिकठिकाणी तुमचे अभिनंदनचे बॅनर लागले, त्याच्यावर आता केंद्रीय मंत्री भावी असं देखील झालेलं अपेक्षा आहे. केंद्रीय मंत्री मला सांगतो कार्यकर्त्यांचा तो उत्साह आहे. मी आज देखील स्वतःला कार्यकर्ता समजतो, कार्यकर्त्याच्या पलीकडे मी स्वतःला समजत नाही. आणि गेले अनेक वर्ष मी राजकारणामध्ये काम करतो. शेवट या सगळ्या घडामोडीमध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते ते ठरवतात. आज देखील मी स्वतःला निवडून जरी आलो असलो तरी कार्यकर्ता समजतो. कार्यकर्त्यांनी उत्साहपोटी तशा प्रकारचे बॅनर लावतात, कार्यकर्त्याला जो उत्साह असतो त्या कार्यकर्त्याला थांबू शकत नाही.